तर शिंग त्याची जोट्यात अडकतात, मग त्याला असं वाटतं माझं शिंग कोणतरी धरलंय, मग ते डबल स्पीडनं पळतो शिंग असं धरलं असं वाटल्यामुळे. शिंगाला पाठीमागा झाला त्यामुळं सुनील मोरेंनी ज्याला नाव पडलंय बुंडा म्हणून, बुंडा सोन्या. या गिरवीच्या सोन्यानं कट पास केलेला आहे, तर या गिरवीच्या सोन्याबद्दल जाणून घेऊयात आपण. दादा नमस्कार. नमस्कार. नाव तुमचं? माझं नाव तानाजी लावण पुसेगाव, माझ्या बैलगडी शेजारात पहिला म्हणून माझी ओळख आहे. हा बैल आहे दात्या पहिला गिरवीचे आहेत आपले, त्यांचा बैल आहे. हा बैल आपल्या नियोजनात पळतो पूर्णपणे. नियोजन कसं काय झालेलं आज? नियोजन हे एक महिन्यापूर्वीच झालं आहे. बाबू शिंगण म्हणून आपल्या आकाशाचे मित्र आहेत आमचे, तर त्यांनी ह्या मैदानाला आपल्याला एक महिन्यापूर्वीच म्हणलेलं आहे की आम्हाला सोन्या पाहिजे. पण विषय कसं, बैलाचं बैल हा असताना अंधारात आहे. मग ते हे पदार्थ तात्यापर्यंत आपले गरीब आहेत, म्हणजे आपला मेंढपाळा सगळं व्यवसाय त्यांचा गरीब आहेत. बैल आपलं जे चांगला बैल पळला कारण त्यांना लागला की चांगला पळतो बैल, बैलाचा काय विषय नाही. आणि जाईल त्या मैदानात बैल हा गट 5-100% असतो. बैल जर चांगला लागला त्याला तर बैल फायनलला राहतो. आपले बाबू शिंगारांचे मित्र आकाशी ते म्हणले की आम्हाला एक महिन्यापूर्वीच म्हणलेले बैल द्या, मग आम्ही मैत्री खातील आपल्याला त्यांना म्हणले एक मैदान देऊया बैल. पण आज त्या बैलाचं नियोजन झालं, त्यांचा बालमा म्हणून आहे दुसरा खोंड आहे त्याच्यावर पळलो आपण. बरं, ह्याला सोन्याबद्दल अजून सांगा की तळात वगैरे कसा काय पळतो? त्याचं खालून चुट्टीपासून शेवटपर्यंत एकसारखं स्पीड असतं. फक्त त्याचं एक खासियत आहे की महाराष्ट्रात कोणी लागू द्या गाडी त्याला, त्याचं जर शिंग शिंग जर एकदा जोट्यात अडकलं तर कुणी म्हणायचं नाही की त्याची गाडी मारलं म्हणून. त्याचं शिंग जोट्यात अडकलं की त्याला राग येतो, त्याला राग येतो की माझं शिंग कोणतरी ओढून धरलं आहे म्हणून ते जिठून डबल स्पीडनं पळतो. असं आहे, दोन्ही खांदे आतला स्पीड आतनं बैल आहे, दोन्ही खांदे बाहेरचा कुठलाही महाराष्ट्रात बैल टाकायचं त्याला आणि कुणीच म्हणायचं नाही त्याची गाडी मारेल म्हणून. घरच्या गायचं तयार. तयार कसं काय केलं आपलं? काय घरच्या आपलं घरच्या ह्याच्यावरती बैलावरती पहिला तयार केलेला आहे. मग गोड्याबरोबर याचा शिकून शिकून काढलेला आहे. ह्याचा बारका भाऊ आत्ता 5.5 लाखाला विकला पुसेगावमध्ये. बाबूशेत जाधव आणि विघ्नेशेत जाधव पुसेगाव आहेत, त्यांना आता बारका भाऊ आत्ता 15 झाल्यापूर्वी विकून 5,51,000 व्यवहार झाला. ट्रेनिंग कशी काय दिलेली म्हणजे घरी असताना? त्याला लहानपणापासून ट्रेनिंग करा पुढे आपले फाटे आहे, तिथंच बारके गोठ्याबरोबर शिकवून किंवा जो पहिले एक बडाव बैल होता घरचा त्याच्या संख्येनं शिकवून शिकवून त्याला शिकवलेला आहे. गरीब परिस्थिती त्यांनी गोडा पण आहे म्हणजे. हा बारका खेचार आहे. खेचार आणि हे दोन्ही एकदम हो दोघात म्हणजे पळताना कसं काय वाटायचं काय नाही? त्या सुरुवातीपासून त्याला खेचारावर पडला तरी हातातच पळायचा आणि त्याला झिटलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंग जर अडकलं का नाही त्याला झिटलं आहे आणि त्याची शिंग बुंडा असल्यामुळे शिंग पाठीमागा त्याची, त्याच्यामुळे काय होतं शिंग त्याची जोट्यात अडकतात. मग त्याला असं वाटतं माझं शिंग कोणतरी धरलंय, मग ते डबल स्पीडनं पळतो शिंग असं धरलं असं वाटल्यामुळे. सोन्याबरोबरच बुंडा म्हणतात हो, ते शिंगाला पाठीमागा झाला त्यामुळं सुनील मोरेंनी ज्याला नाव पडलंय बुंडा म्हणून, बुंडा सोन्या. मग तेव्हापासून त्याला बुंडा सोन्यात म्हणतात. शिंग बुंडी असल्यामुळे हा त्याला बुंडा सोन्या म्हणतात. फक्त एवढंच की गरीब परिस्थिती आहे त्यामुळे तो माग राहिलाय असं आहे. मग मोठ्याचं माणसं मोठ्याचे बैल किती पळतात, पण ह्याला बाहेरचं दोन्ही खांदी कसला मोबाईल घालायचा शेणातनं कुणाची पण गाडी धरायची. पहिलं कुठलं मैदान केलं त्यानं? शेणं तशा अंधारातले खालची त्या भागातली फलटण भागातली सगळी मैदान केलेत. फलटण भागातली एक पण मैदान त्यानं सोडलेलं नाही. फक्त विषय कसा आहे, त्यांची परिस्थिती नसल्यामुळे बाहेर लांब कुठे जात नाहीत आणि त्यांचा घोड्याचा व्यवसाय आहे, त्यामुळे आपलं त्यांना घोड्याच्या ह्याच्यातनं व्यापारात व्यवसायातनं जर जमलं तर करतात. आणि घरी जरा मेंढपाळ असल्यामुळं थोडी मेंढर वगैरे आहेत, त्यातून त्या व्यवहार आपल्या घरच्या उदरनिर्वाहातनं त्यांना वेळ भेटला तर बैल बाहेर काढतात, बैल बाहेर काढत नाहीत. म्हणजे आता कसं आपण आले नियोजन करायला लागलो त्यामुळे ते बैल बऱ्यापैकी बाहेर काढतात. त्याचं गुलाल तसं जवळपास 20 गुलाल आहेत. एक नंबरचं 5-6 गुलाल आहेत, 2 नंबरचं 2-7 गुलाल आहेत, 20-25 गुलाल आहेत त्याचं. आणि गुलाल असं पण नाही की साध्या गाड्यात केल्यात, चांगल्या चांगल्या गाड्या त्यांना सिमीला मारलेल्या आहेत. आता बघा पाठीमागच्या वर्षी वारुंजीचं मैदान झालं कराड वारुंजीला, त्या मैदानात आपल्या राजू पाटील आपल्या राजू चड्डुकदरातनं कलडूनचे त्यांच्या सुंदरबर पळला, गट सुट्टा काढला, सिमी सुट्टा काढला, फायनलला मागण्यात आल्या सुंदर आणि रोमन होता 4 नंबर तसा आणि 5 नंबर तसा हा आणि राजेश जुगदरचा सुंदर होता, बारका सुंदर आदत सुंदर होता, त्यात दोन्ही गाड्यात सामना निकाल दिला एक नंबरचा. वय आत्ता किती आहे त्याचं? वय आहे की आत्ता एक 4.5 वर्ष. 7-8 वर्ष 7-8 झालं. पहिल्यांदा म्हणजे तुमचं आठवण पहिली शर्यत बिनजोड केली होती आम्ही दुधबाईला, दुधबाईच्या फाटीला बिनजोड केली होती, तिथून जी सुरुवात झाली ती झालीच. तीन पाण्याच्या मैदानाला तिथं बंदीत सुरुवात झाली, बंदीत मध्ये शिकलो होता आदत मध्ये, तिथून जी सुरुवात झाली ती परत मग गटकी फायनल हळूहळू चालू झालं ते चालूच.
स्वभाव कसा आहे तुम्हाला? स्वभाव शांत आहे तसा, कुणाला पण नाही, दुसरं कुणाला नाही धरून देत आम्हा दोघालाच, हा दोघालाच, आमचं बारकं बंधून मी दुसऱ्याला धरून देत ना। बाकी नियोजन काय आपलं? आता सरचा घरचा उद्योग बघत बघत ज्याचा फोन आपल्याला येईल ते जे बैल आपल्याला बरा वाटेल त्याच्या बरोबर पळायचं, जास्त काय नाही। सोन्या गुंडा, धन्यवाद। धन्यवाद।